नमस्कार मित्रांनो, मी निलिमा पाटील. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 मधील चौथा पाठ विद्युतधारेचे परिणाम पाहणार आहोत. आजच्या घटकाचं नाव आहे, आज बघूया विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. ऊर्जेची विविध रूपे तुम्हाला माहीत आहेत, ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र. आपल्या सगळ्यांना विद्युत ऊर्जा माहिती आहे, पण या विद्युत ऊर्जेचं रूपांतर जर यांत्रिक ऊर्जेमध्ये म्हणजे एखाद्या यंत्रामध्ये जर त्याचं रूपांतर केलं तर त्याला ते यंत्र म्हणजेच विद्युत चलित्र. आपण आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनामध्ये विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे, कारण या यंत्राचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कंटिन्युअसली वापर करत असतो. याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक, पंप यामध्ये केलेला दिसतो. हे विद्युत चलित्र कसे कार्य करते हे बघू. या ठिकाणी आपल्याला विद्युत चलित्राची आकृती दाखवलेली आहे. ही हे एक यंत्र आहे, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. आपण याला इलेक्ट्रिक मोटर म्हणून आपण याला ओळखतो, आणि याच्यावरून आपण आपल्या घरातले बरेचसे कामं करतो, जसं पंखा चालतो, फ्रीज, मिक्सर, पुन्हा वॉशिंग मशीन, संगणक म्हणजे कॉम्प्युटर्स, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे जे पंप असतात त्या पंपामध्ये सुद्धा याच यंत्राचा वापर केलेला असतो. आता या यंत्राचं, या इलेक्ट्रिक मोटरचं काम कसं चालतं ते आपण बघूया. यामध्ये या ठिकाणी आपल्याला विद्युत चलित्राची तत्व व कार्य, आता या ठिकाणी आपल्याला आकृती दाखवलेली आहे. तर या आकृतीमध्ये हे जे आहे ही तांब्याची तार आहे. तांब्याच्या तारेला विद्युत रोधक असे आवरण असलेली तांब्याची तार आहे, त्याला आपण आयताकृती आकार देऊन ती या ठिकाणी जॉईन केलेली आहे. म्हणजे ए बी सी डी अशा आयताकृती याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला हा दक्षिण, हा उत्तर ध्रुव आहे आणि हा दक्षिण ध्रुव आहे. म्हणजे आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे त्याच्या बाजूला ठेवलेले आहे, आणि त्याच्या मध्यभागी ही या तारेचं आवरण ठेवलेलं आहे. आता हे आयताकृती, आता याला आपण कुंडल असं म्हणू शकतो. जसं नालाकृती कुंडल तसं हे आयताकृती कुंडल असं म्हणू शकतो. आता हे आयताकृती कुंडल म्हणजे ए बी सी डी हे चुंबकाच्या उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव याच्या मध्यभागी अशा प्रकारे ठेवलेले असते की ए बी आणि सी डी या ज्या दोन आहे या रेषा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेशी लंब असतील. म्हणजे चुंबकीय जे क्षेत्र असतात त्याच्या दिशेशी या लंब आहेत असं आपल्याला दिसून येतं. कुंडलांची दोन टोके हे कड्याचे आणि हे बघा, आता हे कुंडल आहे, या कुंडलाची दोन टोकं आहे. एच्या पुढे आलेला हा टोक आणि डीच्या पुढे आलेला हा टोक, ही दोन्ही टोकं आहेत. ही दोन्ही टोकं या इथे एका कडेला जोडलेल्या आहेत. आता इथे आपल्याला कडं दिसतंय, हे कडं या ठिकाणी तुटलेलं आहे. ए बी कुंडलाची ही जी, म्हणजे आता हे ए बी सी डी हे जे कुंडल आहे, या कुंडलाचं ए बाजूकडचं जे टोक आहे ते या इथे या कड्याच्या एक्स टोकाला जोडलेलं आहे, आणि डीचं टोक हे या दुभंगलेल्या कड्याच्या वाय बाजूला जोडलेलं आहे. म्हणजे तो कड्याचे दोन हे झालेले आहे, एक एक्स आणि एक वाय. तर एक्सला ए बाजू जोडलेली आहे आणि डीला वाय बाजू जोडलेली आहे. अशा पद्धतीने दोन अर्धभागाच्या आतील पृष्ठभागावर विद्युत रोधक आवरण असतं, आणि हा जो आसा भोवती हा जो पृष्ठभाग आहे इथे या ठिकाणी रबरी हे असतं, म्हणजे विद्युत रोधक असं आवरण असतं, आणि ते चलित्राच्या आसाला म्हणजे हा जो चलित्राचा आस आहे या आसाला पकडून बसवलेले असतात. हे जे एक्स आणि वाय अर्धकड्या बाहेरील विद्युतवाह पृष्ठभाग आहे त्याच्या बाजूने या ज्या दोन कड्या दिसत आहेत या दोन कड्या म्हणजे कार्बन ब्रश आहेत. म्हणजे या दोन्ही बाजूला स्थिर असे कार्बन ब्रश आहे. हे कार्बन ब्रश याला नाव दिलेलं आहे ई आणि याला नाव दिलेलं आहे एफ. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्याजवळ एक परिपथ, विद्युत परिपथ तयार केलेलं आहे, आणि ते परिपथ पूर्ण केल्यानंतर
विद्युत धारा जेव्हा ई व एफ या कार्बन ब्रशामार्फत कुंडलातून वाहू लागते त्यावेळेस कुंडलाच्या ए आता ए बी या शाखेपासून विद्युत धारा ए पासून बी कडे बी या दिशेने जाते व चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती एन ध्रुवाकडून म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी असते म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे या पद्धतीने ती असते. त्यावर पुन्हा याच्यावर जर ए बी या शाखेवर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार आपण पाहिलं तर ए बीच्या उलट दिशेने निर्माण झालेले बल हे त्या शाखेला वरच्या बाजूने ढकललं जातं म्हणजे ते अशा बाजूने वरच्या बाजूने याला ढकललं जातं म्हणजे अशा पद्धतीने आणि नंतर ते सी पासून डी पर्यंत खालच्या बाजूने ते ढकललं जातं. ही जी सी डी आहे या सी डी शाखेतील विद्युतधारा ए बीच्या उलट दिशेने असल्यामुळे निर्माण झालेलं जे बल आहे ते बल त्या शाखेला दिशेला ढकलते आणि त्याच्यामुळे काय होतं की अशा रीतीने कुंडल आणि आस यांच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते फिरू लागतात. अर्ध परिवलन होताच कड्यांचे दुभांगलेले भाग जे असतात ते एक्स आणि वाय अनुक्रमे इफ इफ एफ आणि ई या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात आणि त्याच्यातून विद्युतधारा डी सी बी ए अशी उलट बाजूनी वाहू लागते त्यामुळे डी सी या शाखेवरील खालील दिशेने व बी ए या शाखेवरील वरील दिशेने बलक्रिया करते आणि ही कुंडल पुढे अर्ध परिवलन आधीच्या दिशेने पूर्ण करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्याच काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. या ठिकाणी ही बॅटरी दिलेली आहे प्लग कट दिलेली आहे आणि स्विच वापरून ए बी सी डी या कुंडलातून म्हणजे या धन टोकापासून विद्युतधारा ही जायला सुरुवात होते तर तिथून ए बी सी डी या दिशेने विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर ती या ठिकाणी ए बी व सी डी दोन्ही भुजांवर बल प्रयुक्त होतं आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ए बी या भुजेवर हे बल खालच्या दिशेने जात तर सी डी या भुजेवर ते वरच्या दिशेने येतं. या बलाची परिणामे समान असतात. ए बी वरील बल ए बीला खालच्या दिशेने ढकलते तर सी डी वरील बल सी डीला वरच्या दिशेने ढकलते. तर आणि याचा परिणाम असं परिमाण असं होतं की परस्पर विरोधी दिशा आल्यामुळे बलांची जोडी एडी आपण या एडीच्या बाजूने जर पाहिलं म्हणजे या बाजूने जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की कुंडल आणि आस यांना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध गतीच्या दिशेने फिरवते आणि काय होतं की अर्ध्या परिवलनानंतर कड्यांचे जे दुभंगलेले भाग असतात एक्स आणि वाय हे अनुक्रमे एफ आणि ई या कार्बन ब्रशच्या संपर्कात आल्यामुळे या कुंडलामधून विद्युतधारा ही डी सी बी ए म्हणजे अशा उलट पद्धतीने ती वाहू लागते आणि त्यामुळे ए बीवरील बल वरच्या दिशेने खाली येतं आणि सी डीवरील बल खालच्या दिशेने वर जातं. परिणामी कुंडल पूर्वीच्या गतीच्या दिशेने फिरत राहतं. कुंडलाचे एक परिवलन पूर्ण झाले की विद्युतधारा पुन्हा ए बी सी डीच्या दिशेने वाहते आणि त्यामुळे ए बीवरील बल खालच्या दिशेने आणि सी डीवरील बल वरच्या दिशेने अशा पद्धतीने ते ढकललं जातं आणि अशा पद्धतीने ते कार्य करतं. त्याचा परिणामी कुंडल पूर्वीच्या गतीने दिशेस फिरत राहते. विद्युतधारेची दिशा प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर विरुद्ध होते पण कुंडल मात्र एकाच दिशेने फिरत राहतं. म्हणून प्लग कड अथवा स्विच वापरून विद्युतधारा खंडित केल्यावर काही वेळाने कुंडल फिरायची थांबते. असं आपल्याला बऱ्याचशा यंत्रांमध्ये दिसून येतं की आपण आधी बटन बंद करतो आणि त्याच्यानंतर सुद्धा ते कुंडल थोडंसं फिरताना आपल्याला दिसतं आणि त्याच्या थोड्या वेळानंतर ते बंद होतं.